महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन शिर्डी येथील हॉटेल शांती कलल येथे सकाळी 11 वाजता संपन्न झाले. यावेळी सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे होते. यावेळी संघटनेमधील पदाधिकारी यांच्याकडून वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा अहवाल घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केले. यावेळी वर्षभरातील कामाचा अहवाल जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांनी कोर कमिटीला सादर केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी साईबाबांची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तालुका अध्यक्षांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत व आभार अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी केले. याप्रसंगी मंगळ ग्रह देवस्थान अध्यक्ष दिगंबर महाले, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, सदस्य निळकंठ कराड, बाळासाहेब देशमुख, वैभव स्वामी, नितीन शिंदे, निलेश सोमानी, महेश पानसे, प्रवीण सपकाळे, किशोर रायसाकडा, राजेंद्र कोरके, बाजीराव फराटे, सोमनाथ काळे, प्रदीप शेंडे, विजय कुलदीपके आदींसह पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. सदर अधिवेशनामध्ये बोलताना काय म्हणालेत संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे पाहुयात. आज वर्तमानपत्रात जाहिरात आणू लागते, जाहिरात सगळ्यांना टार्गेट असतो आणि या टार्गेट मुळे आपण किती न्याय देऊ शकतो, कुणाचं वर्ण चालवतो, याही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणजे हे बाहेर या क्षेत्रात दुरुस्त करण्यासाठी बाहेर जाऊन येणार नाही, आपल्यालाच करावं लागणार आणि कुणीतरी पुढाकार घ्यावा लागणार आहे. म्हणून राज्य पत्रकार संघाने या बाबीमध्ये पुढाकार घेतला. म्हणून 5-6 ठिकाणी लातूर वरचं अशोक देडे या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन लातूरमध्ये पहिलं विभागीय अधिवेशन लातूरमध्ये आपण घेतलं होतं. या वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर त्यांनी अत्यंत चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं. त्याच पद्धतीने नागपूर असेल, जळगाव असेल, ठाणे असेल, त्या सगळ्या ठिकाणी आपण हे अधिवेशन घेतले आणि त्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की राज्य पत्रकार संघाची ताकद काय आहे, राज्य पत्रकार संघाने एखादा विषय समोर घेतला तर काय होऊ शकतं. तुमच्या माहिती सांगतो, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 400 दैनिकांनी आपल्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आणि 400 दैनिकांनी किमती वाढवल्या. किंमत किती वाढवली, जी 32-32, 30-30 वर्षाची 1 रुपया 2 रुपये होती ती 3 रुपये केली, 4 रुपये केली, हिंमत केली आणि ती हिंमत देण्याचं काम राज्य पत्रकार संघाच्या या चळवळीने केलं आणि म्हणून या क्षेत्राला पुढे घेऊन जायचं असेल, या क्षेत्राला गुणवत्तेकडे घेऊन जायचं असेल, समाज सगळ्यात म्हणतात क्वालिटी दिली पाहिजे, कंटेंट चांगला दिला पाहिजे. अरे हो, कंटेंट चांगला देण्यासाठी अगोदर जो कंटेंट देतो त्याचं पोट नीट भरलेलं असलं पाहिजे. तो त्याच्या प्रश्नापासून बाजूला असेल तर तो कंटेंट चांगला देऊ शकेल. तो जर सकाळी उठल्यापासून आपलं दिवसभराचं काय करायचं, दिवसभराचं कसं भागवायचं यासाठी जर तो व्यवस्थित असेल तो कंटेंट चांगला भरून देईल. आणि म्हणून या भूमिकेतन आपण सर्वांनी शेवटच्या घटकापर्यंत लोकांना चहाची किंमत किती आहे, 5-10 वर्षापूर्वी चहा कितीला होता, प्रकारची रचना आपण करू. आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यायचा आहे. सर्वांनी शेवटी तुम्ही म्हणजे संघटना, मी म्हणजे संघटना नाहीये, आपण म्हणजे संघटना, विश्वासराव आरोग्य म्हणजे संघटना नाहीये, आपण सगळे मिळून आहोत म्हणून संघटना. त्याच्या व्यतिरिक्त संघटनेचा दुसरा अर्थ काही होऊ शकत. आणि म्हणून दुसरा मुद्दा आता विश्वासरावांनी या ठिकाणी उपस्थित केला, सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला. मी राज्यामध्ये आपल्या काही भागामध्ये आलो, 6 जवळपास आपण अधिवेशन घेतली. परवा मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली. वर्तमानपत्रांचा अर्थकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे. कोरोनानंतर या अर्थकारणात अर्थकारण पूर्णपणे आता आटवाट्याचा खेळ होऊन बसलेला. कारण आपण वर्तमानपत्राला पारंपरिक पद्धतीनं जे धोरण राबवत, आर्थिक धोरण, हे धोरण मुळात गडबड. ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी, ज्या जांभेकरांचा वारसा आपण सांगतो, त्या बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 दर्पण नावाचं वर्तमानपत्र काढलं. त्या वर्तमानपत्राची दर 1832 किंमत किती आहे ते तुम्ही ज्यावेळेस जाऊन सर्च कराल
त्या तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस एक आणा ही वर्तमानपत्राची किंमत आहे दर्पणची. आणि त्याच काळामध्ये 1832 मध्ये इंग्रज प्रशासनामध्ये कारकुनाचा पगार महिना किती होता? 1.5 आणा होता. आज वर्तमानपत्राची किंमत किती आहे? विक्री किंमत. आणि कारकुनाचा पगार किती आहे? याचा जर तुम्ही हिशोब केला तर कुठल्याच जगाच्या गणितामध्ये ही व्यवस्था बसू शकते. आणि म्हणून तोच माणूस पत्रकारांच्या संघटन बांधू शकतो. आणि ते महाराष्ट्रामध्ये संघटना अनेक असतील त्याचा उल्लेख झाला असलेही पाहिजे. ते सुदृढ लोकशाहीचं लक्षण असतं. पण मी जाणीवपूर्वक सांगेल, या ठिकाणी नम्रपणे सांगेल, साईबाबांच्या भूमीमध्ये ही गोष्ट सांगेल की पत्रकारांच्या अडचणीमध्ये अडचणी बाबतीत ज्याला मनातलं तळमळ ज्याची असते ते विश्वासराव आरोग्य आहे. आणि म्हणून ही संघटना गेली 30-35 वर्ष महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला पत्रकाराला तो संघटनेचा असो अथवा संघटनेचा नसो, पण जो पत्रकार आहे त्याला ज्या दिवशी अडचण निर्माण होते त्या दिवशी पहिलं नाव जर त्याच्यासमोर कुणाचं येत असेल तर ते विश्वासार्हतेचं येत. माणसं सगळेच पदावर असतात, अनेकांना पद मिळतात, पण त्या पदावरून ज्यांच्या मुळात हे पद आहे, ज्यांच्या मुळात आपण सन्मान घेतो त्याला न्याय देण्याची भूमिका जी माणसं घेतात ती माणसं त्या पदाची उंची वाढवतात. आणि म्हणून पदामुळे माणसाची उंची वाढत नाही तर त्या माणसामुळे पदाची उंची वाढवते असे हे विश्वास आरोग्य आहे. आणि म्हणून ते तर डॉक्टर झालेले, त्याच्यामुळे त्यांनी आज अनेक गोष्टींचा या ठिकाणी परामर्श घेतला. आणि म्हणून मी आपण सर्वांना सांगेल की हे भाग्य लागतं, हे नशीब लागतं की अशा माणसांची आपली भेट होईल. बघा हे आयुष्य इथं आपले विक्रमराव आहेत, सगळेच वारकरी संप्रदाय, आपण सगळेच वारकरी संप्रदायांचे आहेत. आणि आज तर आपण साईबाबांच्या भूमीमध्ये आहोत. तर या आयुष्यामध्ये जे 60-70 वर्षाचं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या सुद्धा लोकांच्या नीटशा ओळखी आपल्या होत नाही. त्या दरम्यान आपलं आयुष्य संपलेलं असत कुठल्याही व्यक्तीच. आपली ओळख इतक्या दूरवरच्या माणसांची होते हे आपलं पूर्वजांच्या जन्माचं संचित असत. जोपर्यंत तुमची क्षमता समाजाला दिसत नाही, तुमची क्षमता तुम्ही वापरून जोपर्यंत आपलं नाव करत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे येत नाही. लोक आपल्याकडे येण्यासाठी आपली क्षमता आपण दाखवली पाहिजे हा या सृष्टीचा नियम आहे. आणि संतांनी सांगितलेले जन हे दिले आहे घेतल्याचे, बरोबर आहे? जन हे दिले आहे घेतल्याचे. आणि म्हणून पत्रकारांनी या सगळ्या गोष्टीचा आपण अवलंब केला. आपल्या जी क्षमता त्या भागामध्ये आपण जितकी निर्माण करू तितकी संघटना असेल. आता मला सांगा, जळगावमध्ये सर मी जाणार आहे का? नांदेडमध्ये मी जाणार आहे का? ठाण्यात जाणार आहे का? कधीतरी कार्यक्रमामध्ये मी जाणार. पण त्या ठिकाणची चेहरा आपल्या संघटनेचा, त्या ठिकाणचा प्रमुख ही संघटनेची ताकद. तिथला माणूस सक्षम आहे, क्षमतावान आहे, तर राज्याची संघटना क्षमतावान. तालुक्याचा अध्यक्ष क्षमतावान आहे, तर जिल्ह्याची संघटना क्षमतावान. शहराचा अध्यक्ष क्षमतावान आहे, तर तालुक्यातला शहरातला शहराचं संघटन क्षमतावान. हे संघटन जितकं क्षमतावान माणूस जितका क्षमतावान आहे त्याच्यावर त्या संघटनेची प्रतिमा आणि संघटनेचं काम अवलंबून असत. आपसामध्ये मतभेद हा तर एकापेक्षा अधिक माणसं तयार झाली एका ठिकाणी आली की मतभेद तर येणारच आहे. मतभेद उरल्या अनेक विषयावर मतभेद असावेत पण मनभेद उरू नका, एवढंच माझं या निमित्ताने सभी बांधत गेलो. आणि एक काम, या राज्याचे अध्यक्ष जसं म्हणतात पाऊस आल्यानंतर वसंत बहारतो त्याप्रमाणे मला लाभलेले
व विद्यमान अध्यक्ष वसंतरावजी मुंडे, मी नेहमी सांगतो त्यांचं त्यांनी अध्यक्षपद घेतलं आणि नक्की मला देखील एक चांगली ऊर्जा प्राप्त झाली. कारण या ठिकाणी आताच हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष माननीय गिरीकर जे आले त्यांचंही या ठिकाणी स्वागत, त्याचबरोबर कुलदीप केजी सर आले त्यांचंही स्वागत. खर तर काम करत असताना मी सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा आपण आपल्या व्यथा ह्या आपण ज्या वर्तमानपत्रात काम करत असताना आपले संपादक देखील एखादी बातमी आल्यानंतर आपली बाजू घेत नाही, मात्र ती बाजू पत्रकार संघटनेने घेतली पाहिजे. पण त्यावेळेस आपला पत्रकार चुकीचा जरी असेल तर त्याला चार व्यक्तीच्या आतमध्ये घेऊन आपण त्याला बोलू, मात्र समाजासमोर आपल्या पत्रकाराची बाजू आपण घेतली पाहिजे. मग त्याचं चुकीचं जरी असलं तर ते आपण मनात ठेवलं पाहिजे. म्हणून असं राज्य पत्रकार संघाचं काम करत असताना संपूर्ण चांदा ते बांधा. आता बांधायला शेवटी आपला राज्य पत्रकार संघाचा सिंधुदुर्गला कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर वारिशी नावाच्या पत्रकाराला अध्यक्ष महोदय यांनी सर्वांनी जी काही मदत द्यायची ती रोख स्वरूपात दिली. आता वारक्या ओळखीचा असेल तर तो नेहमी वाढत असतो, मी नेहमी त्रास त्यांना देत असतो. कोणताही पत्रकार आजारी असो काही असो मी त्यांना सांगत असतो आपल्याला त्याला मदत दिली पाहिजे आणि तेही नेतृत्व तेवढं महत्वाचं आहे. कधी मला नाही म्हणले नाही, मग तो संघटनेचा सदस्य असो किंवा नसो, मात्र त्याला मदत झाली पाहिजे. त्यासाठी कधीही रात्रीचे 24 तास कधीही फोन केल्यानंतर मला त्यांनी माझ्या पत्रकाराच्या आधारासाठी असं कुणाला कोणतीही मदत लागत असं दुःखासाठी ते नाही म्हणले नाही. म्हणून वारिशीसारख्या तो आपला सभासद नाही मात्र तो पत्रकार आहे. त्यानंतर कोरोना काळात देखील पत्रकारांना मदतीची खरी गरज होती. त्या काळामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री तत्कालीन राजेजी टोपे साहेब यांनी सांगितलं पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचा विमा कवच, मात्र कोणत्याही प्रकारचा विमा कवच असा जी आर निघाला नाही. मात्र त्यावेळेस सुद्धा मी अध्यक्ष असं राज्य संघटक असं मी त्यांना सांगितलं का साहेब आपल्याला मदत केली पाहिजे, मग ती मदत किती आहे हे महत्वाचं नाही पण त्यांना मदत केली पाहिजे. त्यांनी देखील सांगितलं ठीक आहे. आणि जे करत असताना मग ते किती केलं का केलं याच्याशी हे नाही, पण त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या माऊलीचं हे करण्याचं काम आपल्या पत्रकार संघातून आपण करत गेलो. 365 दिवस मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. कोणताही कॉल दिला असेल प्रदेशनी कॉल दिल्यानंतर राज्यभरात तो कॉल जातो आणि ते उपक्रम राबवतात. खर तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला ही आवड असली पाहिजे. आवड असेल ते सवड असेल तर आवड आहे. काही जण कोरोना काळामध्ये आम्ही व्हीसी मीटिंग घेत होतो, मी प्रत्येक आम्ही कॉल देत होतो. काही जण पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांना आनंदाने सांगत अध्यक्ष महोदय आपण मागच्या वेळेस तालुका अध्यक्षाचा सत्कार केला तो आला नाही. अहो आपल्या एका पत्रकाराने इंदापूरचा निलकंठपूर इथे या पत्रकाराने किती किराणा वाटप करावा, 4 कोटी रुपयांचा किराणा वाटप केला. 4 कोटी हे काम त्यांनी तर केलंच, पण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील सर्व जिल्हा अध्यक्ष असल विभागीय अध्यक्ष असल माझे तालुका अध्यक्ष असल सर्वांनी जे करण्याचं काम होतं ते आपण सरकारला मदत केली. मात्र सरकारने जरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं तरी पण आपण मात्र पत्रकारांनी शब्द टाकला सर्वांनी केलं. आपण देखील आम्ही देखील महाड सारखी परिस्थिती होती, प्रदेश अध्यक्षांना आम्ही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे काय पाहिजे मला त्यांचं मला आनंद एकाच गोष्टीचा वाटतो. आपण कॉल केल्यानंतर ते म्हणतात माऊली किती पाहिजे कसे पाहिजे. महाडला देखील परिस्थिती निर्माण झाली, 6 ट्रक साहित्य प्रवीणजी सप्पर असेल किशोर रायजी साकडा असेल या टीमने असेल आम्ही असेल आम्ही चिपळूणला गेलो महाडला गेलो आणि त्या ठिकाणी त्या तर ठाणे जिल्ह्यात देखील हे केलं. प्रवीणजी सप्पर यांच्या टीमचे मी आभार मानतो. ज्यावेळेस आमची राज्य कोर कमिटीची बैठक असते त्या बैठकीमध्ये मी सांगत असतो घोड्याचा पाय एका ठिकाणी बांधला तर तो सडतो, भाकरी उलटी पलटी केली नाही तर ती करपते. त्याप्रमाणे प्रत्येक जो पदाधिकारी जो माझा सभासद काम करेल त्याला पद हे दिलं पाहिजे. त्यांनी सांगितल्यानंतर नव्हे तर ते आपण पाहून त्याची कर्तव्य पाहून त्याला पद दिलं पाहिजे. आणि असं काम करत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्र असेल गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल या प्रांतिकमध्ये या संघटनेचं काम करत आम्ही राज्याचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब असेल या अगोदरचे आमच्या माझ्याबरोबर असणारे पहिल्यापासूनच या संघटनेचे बुलंद तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहतात ते संजयजी भोकरे साहेब असतील. याबरोबर माझ्या मी ज्यांच्याबरोबर प्रदेश अध्यक्ष मला लाभलेले गोविंदरावजी भोकरे साहेब असेल, त्या अगोदर मला प्रदेश अध्यक्ष लाभलेले राजाभाऊ माने असतील,
त्या अगोदर मला प्रदेशाध्यक्ष लाभलेले राजवंशी खोडोदेकर असल, त्या अगोदर मला प्रदेशाध्यक्ष लाभलेले गणेशजी जोशी असल, अशा सर्व ज्येष्ठ ज्ञानवंत बुद्धिवंत गुणवंत असे वरिष्ठ पत्रकारांबरोबर त्यांनी प्रदेशाध्यक्षाची भूमिका बजावली आणि मी त्यांचं सेवक आणि सचिव म्हणून काम करत गेलो. काम करत असताना महाराष्ट्राचे सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सेवक या नात्याने मी काम करत राहिलो आणि त्यांच्या सुखात नाही मात्र दुःखात जाण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका पामराला प्राप्त झालं. आणि हे सर्व काम करत असताना पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन वेगळा असला तरी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून नक्कीच तो वेगळा करण्याचा प्रयत्न करतो. कोणती गोष्ट असावा आवड असेल ना ती, आणि ती सहा ट्रक आपण साहित्य त्या ठिकाणी स्वतः दिलं. परिस्थिती अशी होती तर त्या ठिकाणी त्यांची ड्रेनेज बंद झाले होते. रस्त्याने आपण जाऊन त्या रस्त्यात ड्रेनेज असेल तर आपली झाली, पण त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती. मात्र महार यासारख्या देखील भागा महार चिपळूण ठाणा या भागात देखील आपण सहा ट्रक किराणा धान्य नितीजी शिंदे हा त्यांचे देखील कोकणीबाई अध्यक्ष त्यांनी देखील सांगलं त्या भागात देखील आवड आपण जातो मात करून नितीनजी शिंदे कोकणीबाई अध्यक्ष घेतात कार्यक्रम. पैसा कोणाचाच नसतो, फक्त आवड असल्यानंतर आपोआप येत असतो. मी नेहमी प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगेल तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये आम्ही व्यासली म्हणून मारिशे सारख्या तो आपला सभासद नाही मात्र तो पत्रकार आहे. त्यानंतर कोरोना काळात देखील पत्रकारांना मदतीची गरज होती. त्या काळामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री तत्कालीन राज्याचे टोपे साहेब यांनी सांगितलं पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचा विमा कवच देऊ. मात्र कोणत्याही प्रकारचा विमा कवच असा जीआर निघाला नाही. आता त्यावेळेस सुद्धा मी अध्यक्ष असं राज्य संघटक असं मी त्यांना सांगितलं का साहेब आपल्याला मदत केली पाहिजे, पण ती मदत किती आहे हे महत्वाचं नाही, पण त्याला मदत केली पाहिजे. त्यांनी देखील सांगितलं ठीक आहे. आणि जे करत असताना मग ते किती केलं का केलं याच्याशी हे नाही, पण त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या मावळीचं हे करण्याचं काम आपल्या पत्रकार संघातून आपण करत गेलो. 365 दिवस मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. कोणताही कॉल दिला असेल प्रदेश कॉल दिल्यानंतर राज्यभरात तो कॉल जातो आणि ते उपक्रम राबवतात. खर तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला ही आवड असली पाहिजे. आवड असेल तर सवड आहे, सवड असेल तर आवड आहे. काही जर कोरोना काळामध्ये आम्ही व्हीसी मीटिंग घेत होतो, मी प्रत्येक आम्ही कॉल देत होतो, काही जण पदाधिकारी इतके आनंदाने आम्ही त्यांना सांगायचो आहो तर तुमच्या भागामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना आनंदाने सांगत अध्यक्ष महोदय आपण मागच्या वर्षी तालुका अध्यक्षाचा सत्कार केला तो आला नाही. अहो आपल्या एका पत्रकाराने इंदापूरचा निर्गंठ मोहिती या पत्रकाराने किती किराणा वाटप करावा, 4 कोटी रुपयांचा किराणा वाटप केला. 4 कोटी हे काम त्यांनी तर केलंच, पण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष असल, विभागीय अध्यक्ष असल, माझे तालुका अध्यक्ष असल, सर्वांनी जे करण्याचं काम होतं ते आपण सरकारला मदत केली. मात्र सरकारने जरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं तरी पण आपण पात्र पत्रकारांनी शब्द टाकला, सर्वांनी केलं, आपण देखील आम्ही देखील महार सारखी परिस्थिती होती देखील दिला, सहाय्य साड्या देखील दिल्या. आणि हे करत असताना सर्व आपल्या भागामध्ये आपण पत्रकार आहोत पण सामाजिक काम करायचं असल्यानंतर आपण जर त्यांना विनंती केली तर ते सांगतात माझं नाव घेऊ नका. आज माझं किशोरजी पाटील असल, मंदिरा सिद्धेश्वर असल, अहो वर्षभर त्यांचे मानुषव नावाचा ग्रुप आहे, ते पत्रकार संघाच्या माध्यमातून कुठेही जातात, रविवारची सुट्टी नसते, काहीच नसतात, ते वाटप करत असतात. म्हणून असं म्हणायचं नसतं तुम्ही काय करता, कसं करता, तुम्ही काम करता, तुम्ही काम करत राहा, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप नक्कीच ही संघटना देईल. ह्या पलीकडे जाऊन सुखात नाही मात्र दुःखात ही संघटना सर्व पत्रकारांच्या सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहील. सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांच्या आभारांचे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.